चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामात अनियमितता आढळल्यास कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांवर तर परवानगीनुसार नवीन बांधकाम न झालेले आढळल्यास नगर रचनाकार विभागातील अभियंत्यांवर कारवाई करण्यात येणार असा इशारा महापौर राखी कंचरलावार यांनी दिला. महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कामात पारदर्शकता आणून नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवणार असल्याचं कंचरलावार यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन विविध विकास कामांचा आढावा घेतला. शहरात अनेक योजनेतून रस्त्यांची कामं केली जातात, या कामांमध्ये अनियमितता आढळून येते. त्यानंतर नागरिक सदर कामांच्या तक्रारी मनपाकडे करतात. नागरिकांच्या तक्रारींचा ओघ कमी करण्यासोबतच कामाचा दर्जा उत्तम राखण्याच्या दृष्टीनं संबंधित कनिष्ठ अभियंत्यांनी जबाबदारीने कामं करावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे, त्यामुळे पाणी जमिनीत जिरवणं काळाची गरज झाली आहे. मात्र याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात, त्यामुळे नवीन घरांच्या बांधकामाला परवानगी देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य केलेलं आहे, तसंच अन्य अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. या अटींचं पालन न झाल्यास नगर रचनाकार विभागातील अभियंत्यांना जबाबदार धरलं जाईल आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असं महापौर राखी कंचरलावार म्हणाल्या. झोन इंजिनियरला असे आदेश दिले की प्रत्येक झोनमध्ये जे जे रस्त्याचे कामं सुरू आहे त्याची क्वालिटी बघून, आणि खराब क्वालिटी असेल तर तेव्हाच्या तेव्हा कारवाई करावी. आणि समजा जे ज्युनियर इंजिनियरनी हे कामं केले नाही तर त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करेल. तसेच झोन डिपार्टमेंटमधले TP मधले जे इंजिनियर आहे टाउन प्लॅनिंगने, त्यांना पूर्ण सर्वे करायला सांगितला की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या चंद्रपूर शहरामध्ये जे जे मोठे मोठे अपार्टमेंट्स आहेत त्याच्या ड्रेनेज ज्या सिस्टम आहे त्यांची पाईपलाईन मेन लाईनला महानगरपालिकेच्या मेन लाईनला जोडली आहे की नाही ती तपासणे, नाही तर त्यांना नोटीस पाठवणे. भरपूर अशा ठिकाणी की जे जे मोठे मोठे अपार्टमेंट्स आहे त्यांचं ड्रेनेज सिस्टीम एखाद्या ओपन प्लॉटमध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे खूप घाणेरडा प्रकार होतो. स्वच्छतेमध्ये कुठेही तो प्रकार मला तरी जमत नाही. म्हणून मी असे आदेश दिले की जे जे मोठे मोठे अपार्टमेंट्स आहे, मोठे मोठे घरं आहे, मोठे मोठे बिल्डिंग्स आहेत, मोठे मोठे शॉप्स आहेत, त्या प्रत्येकाच्या ड्रेनेज सिस्टीम आमच्या महानगरपालिकेच्या मेन लाईनला जोडले आहे की नाही तपासणे, नसेल तपासले तर त्यांच्यावर कारवाई करणे, त्यांना नोटीस देणे. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग कुठे कुठे झालेलं आहे, कुठे कुठे नाही झालेलं आहे, त्याचा पण तपासण्यासाठी आदेश दिलेला आहे.